नमस्कार मित्रांनो, जीनियस सायन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे मित्रांनो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणास सविस्तररित्या एक्सप्लेनेशन देणार आहे. एक रिव्हिजन म्हणा किंवा ओव्हरलुक चॅप्टरचं ओव्हरलुक म्हणा किंवा या चॅप्टरमध्ये जो अभ्यासक्रम काय काय आहे आणि कशा पद्धतीने तो अभ्यास करावायचा असतो या संदर्भातची माहिती म्हणा, तर अशा स्वरूपाचा एक वर्ग 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर नंबर 2 पहिल्या चॅप्टरचं ओव्हरलुक आपण इथं घेत आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर आपण प्रथमच असा तर लागली चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हो व्हिडिओला लाईक करायला मात्र मुळीच विसरू नका, कारण का अशा स्वरूपाचे सातत्याने व्हिडिओज मी तुमच्यासाठी अपलोड करत असतो. व्हिडिओज पाहत चला आणि अभ्यास करत चला, मी तुमच्याशी सोबत आहे. तर मित्रांनो, पहिला पॉईंट यामध्ये हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस हा पॉईंट यामध्ये अभ्यासायचा आहे. त्यानंतर ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन हा एक अतिशय महत्त्वाचा बीट या चॅप्टरमध्ये आहे, तोसुद्धा आपणास अभ्यासावा लागणार आहे. त्यानंतर इव्होल्यूशन हा अत्यंत महत्त्वाचा असणारा बीट आहे. यावर सविस्तररित्या 11वी 12वीला सुद्धा डिटेल्समध्ये स्टडी दिलेला आहे, सिलेबसमध्ये ह्याचं अंतर्भाव केलेला आहे. त्यानंतर पुढे इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन, उत्क्रांतीचे जे काही पुरावे आहेत ते पुरावे या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यानंतर डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, नॅचरल सिलेक्शन म्हटले निसर्ग निवडीचा सिद्धांत म्हणतो आपण याला. त्यानंतर लॅमार्किझम, लॅमार्क या शास्त्रज्ञांनी त्याचं जे काही मत होतं त्या शास्त्रज्ञाचं तेसुद्धा या बीटमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर स्पेशिएशन आणि ह्युमन इव्होल्यूशन अशा प्रकारचे हे महत्त्वाचे बीट यामध्ये आहेत, म्हणजे मानवाची उत्पत्ती पृथ्वी तलावर कशा स्वरूपाची झाली आणि ती कोणत्या कोणत्या पद्धतीमध्ये झाली ते सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये आपणास किंवा या चॅप्टरमध्ये अभ्यासायचं आहे. ओके, आता आपण एक एक बीट आपण सविस्तररित्या पाहूया. तर पहिला बीट दिला आहे इथं हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. आता पूर्ण चॅप्टर तर आपणास या ठिकाणी पाहणं शक्य नाही, फक्त आपण ओव्हरलुक पाहणार आहेत की या चॅप्टरमध्ये काय काय आहे. तर हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस म्हणजे जे काही हेरिडिटी जी आपली असते आणि त्यामध्ये कशा पद्धतीने जे चेंजेस होतात ते चेंजेस आणि त्यांचे जे टप्पे कोणते आहेत आणि त्यांच्या कोणत्या स्वरूपामध्ये हे सर्व बदल घडतात ते बदल या ठिकाणी आपणास अभ्यासावं लागणार आहेत. मग त्याचे काही महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत आणि ते म्हणजे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. या तिन्ही बीटमध्ये आर एन ए डी एन एच्या आधारे आपणास इथं स्टडी करावा लागणार आहे. तर मित्रांनो, यानंतर आपण पुढचा बीट यामध्ये काय काय अभ्यासायचं ते पहा. तर या चॅप्टरमध्ये आता डी एन एचं जे काही स्वरूप आहे, डी एन एचं जी काही रचना आहे, ती रचना इथं ट्रान्सक्रिप्शनच्या आधारे आपण इथं पाहत आहोत. तिथं आर एन ए पॉलिमरेज सांगितलेलं आहे, त्यानंतर आर एन ए न्यूक्लियोटाइड सांगितलेली आहेत आणि यांच्या जे काही यावर बऱ्याच प्रमाणामध्ये गेल्या वर्षी लास्ट इयरला यावर प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर बालभारतीच्या ज्या काही एक कृतीपत्रिका दिलेली आहे त्या कृतीपत्रिकेमध्ये सुद्धा यावर प्रश्न दिलेले आहेत, ते सुद्धा आपण चांगल्या स्वरूपाची तयारी करू शकता. पण कृतीपत्रिकेमध्ये जे दिलेले आहे ते जशास तसे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातीलच असं राहणार नाही, त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये बदल करून आपणास सांगितलेला असतो. इथं म्युटेशन सांगितलेलं आहे, तर म्युटेशन थिअरीसुद्धा आपणास व्यवस्थितरित्या पाहावी लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा बीट इव्होल्यूशन. आता इथं जे सांगितले तुम्हाला ते इव्होल्यूशन, तर इव्होल्यूशन काय, तर इव्होल्यूशन म्हणजे पृथ्वी तलावर जे काही सजीव निर्माण झाले ते जीव निर्माण होत असताना त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या स्टेप्स फॉलो केल्या गेल्या किंवा निसर्गानं कोणत्या कोणत्या टप्प्यामध्ये कशा स्वरूपामध्ये सजीवाची निर्मिती पृथ्वी तलावर झाली त्या संदर्भात यामध्ये इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती आपणास इथं सविस्तररित्या पाहावी लागणार आहे या चॅप्टरमध्ये. याचे सविस्तररित्या व्हिडिओज मी प्रत्येक बीटचे व्हिडिओज मी डिटेल्समध्ये बनवणार आहे आणि बनवणं चालू आहे मित्रांनो. त्यानंतर थेअरी ऑफ इव्होल्यूशन. आता थेअरी ऑफ इव्होल्यूशन म्हणजे इव्होल्यूशनचे जे काही थेअरीज आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या थेअरीज आहेत, प्रत्येक शास्त्रज्ञांना त्यांच्या मते त्यांना जे काय वाटलं ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रत्येकांची थेअरी आपण या चॅप्टरमध्ये डिटेल्समध्ये अभ्यासणार आहोत. आता इथं दिलेला आहे पुढचा मुद्दा आणि तो म्हणजे इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. इव्हिडन्सेस म्हणजे पुरावे, इव्होल्यूशनचे पुरावे आहेत की कोणत्या कोणत्या टप्प्यामध्ये कशा कशा पद्धतीचं या पृथ्वी तलावर प्राण्यांचं जे काय प्रजोत्पादन झालं किंवा प्राण्यांची कशा टप्प्यामध्ये वाढ होत गेली त्या संदर्भात इथं माहिती आहे. त्यानंतर मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस म्हटलं आहे, म्हणजे तो कसा दिसतो आणि कशा स्वरूपाचा असतो त्यानुसार इव्हिडन्सेस दिलेले आहेत.
म्हणजे आता जर इथं जर आपण पाहत असाल तर हे जे तीन प्राणी सांगितलेले त्या तिघांमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये साम्य दिसतं. यांचे जे तोंड आहे, या तोंडाची जी रचना आहे ती जवळजवळ सारखी आहे. यांचे जे कान आहेत, यांचे आपण जर कानांचा विचार केला तर यांचे कान जवळजवळ सारखे आहेत, पण परिपूर्ण सारखे नाहीत. यांच्या डोळ्याची रचना पाहिला तर यांच्या डोळ्याची रचना पाहिला तर जवळजवळ सारखी येते. इथं फळांच्या बाबतीत हाच प्रकार आपणास पाहायला मिळतो. म्हणजे मॉर्फॉलॉजिकल जे काय आपण जर विचार केला तर जवळजवळ बऱ्याच गोष्टींचं यामध्ये साम्य आपणास आढळतं. आणि म्हणून यांच्यामध्ये टप्प्याटप्प्यानुसार थोडंसं वेगळेपणा निर्माण झाला आणि नवीन प्रजाती निर्माण झाली, त्यानुसार अशा प्रकारचं हे प्रजोत्पाद म्हणजे एक इव्होल्युशन झालेलं आहे. त्याचं हे मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस दिलेत, हे पुरावे दिलेले आहेत. आता त्यानंतरचा पुढचा बीट आपण यामध्ये आणखी जर पुढं पाहायचं म्हटलं तर हे बघा, अनाटॉमिकल इव्हिडन्सेस सांगितलेत. अनाटॉमिकल म्हणजे त्यांची जी काही हाडाचं जे स्ट्रक्चर असेल, शरीराचं जे काही रचना असेल, त्या रचनाचा म्हणजे जे काही हाडं असतील त्या हाडांचं जी काही रचना आहे त्या रचनेनुसार या पद्धतीचा हा बदल पडत असतो. म्हणजे जवळजवळ त्यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये बरंच काही साम्य. आता इथला जर भाग घेतला, याचा इथला भाग घेतला, याचा इथला भाग घेतला आणि या प्राण्याचा हा जर भाग घेतला तर जवळजवळ सारखं स्वरूप आहे यांचं. आणि म्हणून अशा प्रकारचे अनाटॉमिकल इव्हिडन्सेस म्हणजे त्यांच्या शरीराची जी रचना आहे त्या रचनेमध्ये जो काही हाडांचा सांगडा असेल त्या सांगड्यानुसार आपण यामध्ये रचना साम्य सांगितलेला आहे, पुरावा दिलेला आहे. त्यानंतर यूज ऑफ ICT म्हटलं इथं, कलेक्ट द इन्फॉर्मेशन ऑफ जिओलॉजिकल डेटिंग इन प्रेझेन्स इन अँड प्रेझेंट इन ॲट इट इन क्लासरूम असं म्हटलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढं वेस्टिजियल ऑर्गन्स म्हटलेले मित्रांनो, वेस्टिजियल ऑर्गन्स. आता वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये बरेच काही अशा ऑर्गन्स असतात की शरीरामध्ये ज्यांचा उपयोग होत नाही ते टप्प्याटप्प्याने नष्ट होत जातात. तर अशा स्वरूपाचे आपल्या शरीरामध्ये एक अपेंडिक्स स्वरूपाचं आहे की ते सुद्धा आजसुद्धा आपणास त्याचा उपयोग पडत नाही. त्यानंतर माकड हाड म्हणतो त्या माकड हाडाचा सुद्धा आपणास उपयोग पडत नाही. म्हणजे यूज अँड डिसयूज थेरी या स्वरूपाच्या थेरीचा आधार या ठिकाणी घेतलेला आहे, तो सुद्धा आपण इथं पाहू शकता. त्यानंतर इयर मसल्स असतील तर आपल्या कानाची मसल्स असतील, जनावराच्या कानाची मसल्स असतील, प्राण्याच्या कानांची मसले जवळजवळ सारखे येतात. त्यानंतर जबडे जे आहेत, टेल बोन म्हणतो आपण ह्यांचा जो काही की बऱ्याच प्रमाणामध्ये यांचा काही इथं आपणास हा जो सांगितलेला आहे माकड हाड वगैरे ही जी शेपटी सांगितलेली आहे याचासुद्धा आपणास सध्याच्या स्थितीमध्ये याचं त्रासच होत आहे. म्हणून निसर्ग हळूहळू यांची म्हणजे जो ऑर्गन आहे तो ऑर्गन हळूहळू कमी होत जात आहे. पुन्हा इथे एक तुम्हाला सांगितलेलं आहे, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स, खालील पिक्चरचं ऑब्झर्वेशन करा म्हटलं आहे. मग हे फॉसिल्स आहेत मित्रांनो, जमिनीमध्ये आर्कॉलॉजिस्ट या लोकांना सापडलेले जे काही हे जे फॉसिल्स आहेत, जमिनीमध्ये सापडलेले अवशेष आहेत, या अवशेषांच्या आधारे तुलना केली जाते. त्यानंतर यूज ऑफ ICT म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ओके, त्यांचा आपण इथं उपयोग करायचा असतो. त्यानंतर पुढचा बीट आपण इथं पाहूया. आता दुसरा इव्हिडन्सेस सांगितलं तुम्हाला, पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस दिलेले आहेत. हे सुद्धा इव्हिडन्सेस म्हणजे उत्क्रांतीचे जे काही इव्होल्युशनचे पुरावे याच्या आधारे सुद्धा देण्यात आलेले आहेत. मग आता ते कसे सांगता येतील, तर बघा इथं जर पाहिलं आपण तर जमिनीचा जर पूर्णतः जर अभ्यास जर केला, जमिनीचा जर परफेक्टरित्या जर अभ्यास जर केला तर त्या अभ्यासानुसार आपल्या परफेक्ट असं लक्षात येतं की जमिनीमध्ये अगोदर पृथ्वी तलावर हे मासे तयार झाले, त्यानंतर हे स्टार फिश वगैरे हे गोगलगाय ह्या सगळ्या, त्यानंतर हे फिशेस तयार झालेले आहेत, त्यानंतर हा पुढचा, त्यानंतर हा पुढचा, त्यानंतर हा पुढचा, अशा स्वरूपामध्ये टप्प्याटप्प्याने यांची निर्मिती पृथ्वी तलावर झालेली आहे हा त्याचा पुरावा येऊ शकतो. त्यानंतर इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट म्हटलेलं आहे, ते कार्बन डेटिंग मेथड नोबेल प्राईज या शास्त्रज्ञांना मिळालेला आहे. तर अशा प्रकारच्या या अतुलनीय असे काम केलेले वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्रज्ञ आहेत, त्याला आपण रेडिओ कार्बन डेटिंग प्रोसेस असं म्हटलं जातं मित्रांनो. मग या शास्त्रज्ञाचं नाव आहे विलार्ड लिबे, या व्यक्तीनं कार्बन डेटिंग प्रोसेसची संशोधन केलेली आहे. म्हणजे कितीही जुनी जर एखादा पदार्थ असेल किंवा एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूचं आपण सहजरित्या वय काढू शकतो. त्यानंतर इथं सांगितलेलं आहे कनेक्टिंग लिंक्स म्हटलेलं आहे, म्हणजे त्यांच्या दरम्यान जो सांधणारा किंवा जोडणारा काही दुवा आहे त्यांच्यामध्ये साधर्म्य काय आहेत, ते साधर्म्य या एक या बीटमध्ये आपणास इथं अभ्यासायचं आहे. मग इथं सांगितलेलं आहे साधारण डगबील, प्लॅटिपस सांगितलेलं, लंगफिश सांगितलेलं आहे, त्यानंतर पेरीपॅटे सांगितलेलं आहे. म्हणजे यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये साम्य आपणास पाहायला मिळत असतं. आता यानंतरचा जो पुढचा बीट आहे आणि तो म्हणजे
एम्ब्रियोलॉजिकल इव्हिडन्सेस, एम्ब्रियो म्हटले आपल्या शरीराचा जो काही एम्ब्रियो असतो, जो काही गर्भ असेल, त्या एम्ब्रियोमध्ये कसा टप्प्याटप्प्याने बदल होत गेले. आणि जवळजवळ जर पाहिलं आपण तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सर्वांचे जे काही एम्ब्रियो असतात ते सारखे असतात. मग आता फिशचा हा आहे, त्यानंतर सॅलामँडर आहे, टॉर्टाईज आहे, त्यानंतर चिकन, पिग, काऊ, रॅबिट, मॅन, जर यांचे जर एम्ब्रियोज पाहिले आपण तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये यांच्यामध्ये जवळजवळ साधर्म्य आहे, थोडासा नॉर्मल बदल होत जातो कालावधीनुसार. मग हे एम्ब्रियोलॉजिकल इव्हिडन्सेसुद्धा आपणास इथं सांगता येतो. त्यानंतर दुसरा बीट आहे यामधला आणखी एक महत्त्वाचा, म्हणजे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन म्हटलं निसर्ग निवडीचा सिद्धांत कोणी सांगितला आहे, तो डार्विन या शास्त्रज्ञांनी सांगितलेला आहे. म्हणजे या पृथ्वी तलावर प्रत्येक प्राण्यामध्ये स्पर्धा असते आणि ज्यामध्ये जगण्याची ताकद असते तोच पुढं जगू शकतो. मग जंगलामध्ये सर्वच झाडं जगतात असे नाही, तर बी तर सीड्स असतील, आंब्याच्या कोई असतील किंवा प्रत्येक वनस्पतीची जे काही बी असतील, सीड असतील, जंगलामध्ये प्रचंड प्रमाणात पडत असतात. प्रत्येक सगळेच उगवतात असे नाही, किंवा उगवलेले सर्वच रोपट्यात रूपांतर होतात असं नाही, आणि सर्वच रोपट्यांचं मोठमोठ्या झाडामध्ये रूपांतर होतं असं नाही, तर त्यांच्या टप्प्यानुसार त्यांच्यामध्ये जगण्यासाठी स्पर्धा असते. हवा, पाणी, ऑक्सिजन घेण्यासाठी, सूर्यप्रकाश घेण्यासाठी स्पर्धा असते. ज्यामध्ये ताकद आहे, ज्यामध्ये हिंमत आहे, तोच जगू शकतो त्या स्पर्धेमध्ये, आणि तोच जगून स्वतःचं अस्तित्व तो टिकून ठेवू शकतो. त्याला आपण अस्तित्वाचा लढासुद्धा म्हणू शकतो आपण. ओके, नॅचरल सिलेक्शन थिअरीज, याला आपण स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स असं सुद्धा म्हटलं तरीही चालेल. त्यानंतर इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट म्हटलं, चार्ल्स रॉबर्ट डार्विन या शास्त्रज्ञांनी आपली थिअरी सांगितलेली आहे, त्या थिअरीच्या संदर्भातसुद्धा या चॅप्टरमध्ये आपणास अभ्यासायचं आहे, आणि पुढे व्हिडिओसुद्धा मी प्रत्येकांचे सविस्तररित्या देणार आहे. त्यानंतर लॅमार्किझम, लॅमार्क या शास्त्रज्ञांनी स्वतःची एक थिअरी सांगितली त्यांनी, आणि यूज अँड डिसयूज थिअरी जरी म्हटलं तरीही चालेल. यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स, म्हणजे समजा एखादं उंदराची पिल्ली असतील, तर पहिल्या जनरेशनमध्ये, दुसऱ्या, तिसऱ्या, असं 10 जनरेशनपर्यंत त्यांची शेपटी तोडण्यात आली, पण तरीही 11 जनरेशनमध्ये त्याला परत शेपटी आलीच. म्हणजे यूज अँड डिसयूज थिअरीचा जो आहे त्याचे जे ड्रॉबॅक म्हणून इथं ते सांगितलेले आहेत. यांचं म्हणणं आहे की लॅमार्किझम यानुसार, लॅमार्कने असं सांगितलेलं आहे की एखादा ऑर्गन आपण जितका वापरत जाऊ निश्चितच त्याची वाढ होत जाते. तर या फिगरमध्ये हा जो जिराफ आहे, या जिराफाची जमिनीच्या पृष्ठभागावरची वनस्पतींची संख्या कमी झाली, म्हणून जसजसं त्यांना खाण्याची गरजेनुसार वनस्पती अशा उंच उंच होत गेल्या, तेव्हा त्यांनी स्वतःची त्या खाण्यासाठी त्यांच्या मानेमध्ये ताण पडत गेला, आणि म्हणून हळूहळू त्यांच्या मानेची लांबी किंवा उंची वाढत गेली. त्यानंतर आता पुढं पाहूया आपण जॉन बॅप्टिस्ट लॅमार्क असं म्हटलेलं आहे. जॉन बॅप्टिस्ट लॅमार्क या शास्त्रज्ञाची माहिती आपण सविस्तररित्या पाहणारच आहेत, आणि ती माहिती तुम्हाला मी देणारच आहे. ओके, त्यानंतर पुढं आपण डिटेल्समध्ये स्पेशिएशन यामध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यानंतर पुढचा बीट या चॅप्टरमध्ये ह्युमन इव्होल्युशन, मानवी उत्क्रांती कशा स्वरूपाची झाली पृथ्वीतलावर, मानव कसा डेव्हलप झाला, मानवाची प्रगती कशी कशी होत गेली, त्यानुसार इथं एक तुमच्यासमोर हे चित्र दिले, या चित्रानुसार तुम्हाला लक्षात येतं. म्हणजे जवळजवळ जर विचार केला तर सुरुवातीचा कसा होता, नंतर कसा झाला, टप्प्याटप्प्यानुसार मानवाची सुरुवातीचा मानवाचा आकार कसा होता, मानव कुठं बसत होता, त्यानंतर हातं कशी झाली, त्यानंतर पाय कशी झाली, पुन्हा आणखीन हातात काय बदल झाला, हत्यार म्हणून कसे वापरायला सुरुवात झाली, पुन्हा तो कसा चालायला लागला, पुन्हा त्याच्या पाठीच्या कण्यामध्ये कसा बदल होत गेला, आणि आजच्या परिस्थितीमध्ये जो काही मानव आहे तो मानव अशा स्वरूपाचा आहे, यामध्ये सुद्धा आणखी बदल होतच जात आहेत. आज आपण मोबाईलचा सातत्याने वापर करतो, म्हणून मानेचा जो कणा आहे तो वाकला जातो आहे. तर धीरे धीरे आणखीन एक जर अशी जर प्रक्रिया चालत राहिली तर आणखीन 1000-2000 वर्षाच्या नंतर मानवाच्या मानेमध्ये आणखी बदल होत जाईल. पोटा आपण अन्न कमी खातो आणि विचार जास्त करतो, म्हणून येणाऱ्या काळामध्ये माणसांचा आकार हा खूप वेगळा असेल, कार्टूनसारखा असेल. तुम्ही जे एक चित्रपट पाहिला, चित्रपटामध्ये सांगितलं होतं बघा, एक आकाशातून येणाऱ्या तपकडीमध्ये एक परग्रहावरचा माणूस पृथ्वी तलावर येतो, तो ऋतिक रोशनचा एक चित्रपट होता, त्या चित्रपटामध्ये हे सर्व दाखवलेलं आहे. म्हणजे डोकं भलं मोठं होईल, पाय म्हणजे पोट खूप छोटं होईल, शरीर खूप लहान होईल, आणि डोक्याचा आकार मात्र वाढत जाईल. अशा प्रकारचा भविष्यकाळामधला माणूस पृथ्वी तलावर असू शकतो, म्हणजे यूज अँड डिसयूज थिअरीनुसार.
मग मानवाच्या ब्रेनमध्ये कसा बदल होत गेला? तर मानवाचा ब्रेन सुरुवातीला असा होता, पुन्हा असा 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 त्याचा वाढ होत गेली आणि अशा स्वरूपामध्ये मानवाच्या ब्रेनमध्ये बदल होत गेला आणि डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन ब्रेन म्हटलेलं आहे आणि म्हणून मानवाचं जे नाव आहे ते होमो इरेक्टस किंवा होमो सेपियन सेपियन अशा स्वरूपामध्ये, होमो सेपियन सेपियन अशा स्वरूपामध्ये मानवाचं हे शास्त्रीय नाव आहे. ओके, मग आता पुढं काय सांगता येईल तुम्हाला? आता इथं जर पाहिलं आपण, इथं जे छोटेसे दिले होते होमो इरेक्टस वगैरे हे जे काय लिएंडरथल्स ह्या सर्वांची वेगवेगळ्या स्वरूपाची जे स्टेप्स आहेत त्या स्टेप्स तुम्हाला मी कसा मानव डेव्हलप होत गेला ते इथं सांगितलेलंच आहे. त्यानुसार या चॅप्टरचा जो काही एक्झरसाईज आहे ते एक्झरसाईज अशा स्वरूपाचे आहेत. यावरसुद्धा मी डिटेल्समध्ये व्हिडिओज बनवणार आहे. आता जसा जमेल तशा स्वरूपामध्ये एक 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 व्हिडिओ मी अपलोड करत आहे. तर मित्रांनो, माझ्याशी कनेक्ट राहू शकता, माझ्याशी सातत्याने संपर्कात राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लागली चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून की इथून पुढे अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील आणि आपण तो व्हिडिओ पूर्णतः पाहू शकाल. तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये झाला उत्क्रांतीच्या बाबतीत किंवा इव्होल्युशनच्या बाबतीत जो काही पार्ट आहे आपल्या चॅप्टरमध्ये, आपल्या पुस्तकामध्ये तो पार्ट, तो भाग आपण इथं सविस्तररित्या पाहिलेला आहे. निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, कॉमेंट करा आणि नवीन व्हिडिओ लागलीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला तोपर्यंत थँक्यू किंवा धन्यवाद मित्रांनो, आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण लागलीच भेटणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, बाय बाय.